राज्यात ओमायक्रॉनची वाढती संख्या बघता यंदाचा 31st अमरावतीकरांना घरातच बसून साजरा करण्याचं पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे. या दृष्टीने प्रशासनाद्वारे अमरावती शहरात 1500 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलिसांनी आज 31 डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबतचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात शहरात रात्री 1500 पोलीस कर्मचारी अधिकारी अंमलदार तैनात राहणार असून शहरातील मुख्य चौक व महत्त्वाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवून जे वाहन चालक मद्य पिऊन आहेत त्यांच्याविरुद्ध FIR नोंदवला जाणार असल्याची माहिती अमरावती शहर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली. काल गृह विभाग राज्य शासन यांनी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये अशा क्लिअर उल्लेख आहे की कोणीही नवीन वर्ष साजरा करण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या घराबाहेर येऊन जल्लोष करता येत नाही. याच्यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम घराबाहेर सर्व प्रकारचे कार्यक्रमवर बंदी शासनाने घातलेली आहे. तसेच कुठल्याही प्रकारची आतिषबाजी होऊ नये असाही स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये आहे. पण नववर्षच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला सुद्धा जे मोठ्या प्रमाणाने लोक बाहेर धार्मिक स्थळाला व्हिजिट करतात ते पण करू नये अशी सूचना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. आणि ही सर्व सूचनाचं पालन करण्याकरता अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस फोर्स ज्याच्यामध्ये आम्ही आणि आमच्याबरोबर आमचे सर्व अधिकारी DCPs ACPs आणि आमचे SHOs पोलीस स्टेशन इन्चार्ज व सर्व अंमलदार तसेच SRPFची एक कंपनी ही राज्य शासनाची ही अधिसूचनाची अंमलबजावणी करण्याकरता रस्त्यावर 24 तास 31 आणि 1 जानेवारीला राहणार आहेत. आणि आपल्या वतीने मला पूर्ण अमरावतीकरांना ही सूचना द्यायची आहे आणि ही विनंती करायची आहे की आपण सर्व घरी थांबावे आणि ओमिक्रॉनची जे आपल्याला तेजीचे जे केसेस वाढत आहे तीव्र वाढ होत आहे ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये हे बघता आपल्याला सर्वांना आम्हाला आणि शासनाला पूर्ण सहकार्य करायचे आहे, घरी थांबावायचे आहे. तसेच दोन्ही उड्डाणपूल जे आपल्या शहरात आहे ते आपण बंद केलेले आहोत आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेसची तीव्रता आम्ही आजपासून वाढवलेले आहोत. आणि शहरात येणारे जेवढे एंट्री पॉईंट्स आहेत त्याच्यावर आमची नाकाबंदी राहणार आहे. आणि शहरात बाहेर जाणारे आणि शहरात येणारे सर्व वाहनला विशेष तर रात्री 31 तारखेच्या रात्री आमच्या त्यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणार आहे. म्हणून परत माझी विनंती आहे आणि सूचना आहे की आपण सर्वांनी 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष याला घरी राहून याचे स्वागत करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद.